नमस्कार। भारत नाना भालके यांच्या निधनाने पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली। या निवडणुकीत दोन्हीही पक्षाकडून पूर्ण ताकदपणाला लावण्यात आले आहे। दोन्हीही पक्षाचे प्रमुख नेते पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये ठाण मांडून होते। दोन्हीकडूनही मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे मातप्पर नेते सुद्धा भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते। तर तिकडे दुसरीकडे भाजपाचे दिग्गज सुद्धा पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये ठाण मांडून होते। दोन्हीही पक्षासाठी पंढरपूर मंगळवेढ्याची ही पोटनिवडणूक एक प्रतिष्ठेची निवडणूक होती। त्यामुळेच दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते या पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये हजर होते। सभा, प्रचार, रॅली करत ते आपापल्या उमेदवाराचा प्रचार करत होते। मात्र आता पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये मतदान पार पडलं आहे आणि आता एकच चर्चा होऊ लागली आहे, ती म्हणजेच पंढरपूर मंगळवेढ्याचा आमदार कोण होणार। तर आज आपण यामध्ये बघणार आहोत की या ठिकाणी जे 66% मतदान झालं आहे त्यावरून पंढरपूर मंगळवेढ्याचा कोल कोणाकडे जाणार। पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत अनेक बंडखोरसुद्धा मैदानात उतरले होते, त्यामुळेच यावेळेचं गणित जे आहे ते वेगळं असणार आहे। समोर आलेल्या माहितीनुसार पंढरपूर शहरामध्ये भगीरथ भालके हे 3000 लीडने समोर असणार आहे, तर पंढरपूर ग्रामीणमध्ये जवळपास 5000 लीडने भगीरथ भालके हे समाधान अवताडेंपेक्षा समोर असणार आहे। तर मंगळवेढ्यात सुद्धा 2000 मतांनी भगीरथ भालके हेच समोर असणार आहे, त्यामुळे एकंदरीत 10000 लीडने भगीरथ भालके हे विजय होतील असं सुद्धा बोललं जात आहे। त्यामुळेच पंढरपूर मंगळवेढ्याच्या पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके हे समाधान अवताडे यांच्यावरती 10000 मताधिक्याने फरकाने या ठिकाणी विजय प्राप्त करतील असं बोललं जात आहे। हा एक अंदाज असून अंतिम निकाल नाही। मात्र तुम्हाला काय वाटतं, पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये कोण बाजी मारणार? पंढरपूर मंगळवेढ्याचा यावेळेस आमदार कोण असणार? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचा आपला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया अशाच पुढच्या नवनवीन अपडेट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत घेतो आपली रजा। जय हिंद, जय महाराष्ट्र।